संकष्ट चतुर्दशीचा दिवस भगवान श्री गणपती यांना समर्पित आहे। दर महिन्याला दोन वेळा चतुर्थी येते। कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात। सो ते हो यावेळेस जी चतुर्थी येणार आहे अंगारकी चतुर्थी, आपल्याला 10 जानेवारीला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। या चतुर्थीला विशेष महत्त्व असून अंगारक योग देखील जुळून आलेला आहे। श्रोते, मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते। वैदिक शास्त्रानुसार या दिवसाला खूप महत्त्व आहे। मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री गणपतीची विधिवत पूजा करत उपवास केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती लाभते। या दिवशी काही विशेष उपाय केल्यास सकारात्मक फळ देखील प्राप्त होते, त्यानुसार मी तुम्हाला जाणून घेणार आहे या उपायांविषयी। तर सर्वप्रथम घरातील सुखशांतीसाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे, तर घरात वादविवाद क्लेश असतो त्या घरात लक्ष्मी कधी नांदत नाही। घरात जर लक्ष्मी नांदावी असे वाटत असेल तर घरात सुखशांती असणे गरजेचे आहे। घरात सुखशांती हवी असल्यास अंगारकी चतुर्दशीच्या दिवशी घरात श्री गणेश यंत्राची अवश्य स्थापना करावी। हे यंत्र खूप लाभकारी ठरते। श्री गणेश यंत्र स्थापन केल्याने घरातील नकारात्मकता देखील दूर होते। तसेच व्यापार आणि नोकरीतील प्रगतीसाठी काय करायचे आहे, तर व्यापारात लाभ हवा असेल किंवा बऱ्याच दिवसापासून नोकरीत प्रमोशन होत नसेल, तर संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी भगवान गणपतींची पिवळ्या रंगाची प्रतिमा घरी आणत भगवान गणपतीचे पूजन करत हळदीच्या 5 गाठी अर्पण कराव्यात आणि दरम्यान श्री गणाधिपते नमः मंत्राचा अवश्य जप करावा। त्यानंतर स्तुते हो विवाहातील समस्यांसाठी देखील मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। घरातील कोणाचा विवाह होण्यास विलंब किंवा अडचणी निर्माण होत असतील तर या दिवशी गुळाच्या 21 गोळ्या आणि दुर्वा भगवान श्री गणेशजींना अर्पण करावे। यासह जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी गणपतीला साकडं घालावं। या उपायामुळे विवाहासंबंधी समस्या हळूहळू सुटण्यास नक्कीच मदत होते। आर्थिक समस्या दूर होण्यासाठी देखील उपाय सांगणार आहे श्रोतेहो, पण उपाय सांगण्यापूर्वी आपल्याला विनंती करत आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। लवकरात लवकर आपल्याला 50,000 सबस्क्रायबरचा जो परिवार आहे मराठी भक्ती परिवार पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतरचा टप्पा राहील पुढचा, तो 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा राहणार आहे श्रोतेहो। तर आपल्याला दिवाळीच्या आतमध्ये आपल्याला हे सर्व काही करायचे आहे, तर आपली मला गरज लागणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही। हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त व्हॉट्सअपला शेअर करा। फक्त 5 ग्रुपला जरी आपण हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर केला तरी देखील आपल्या शेअरमुळं हा व्हिडिओ फार व्हायरल होऊ शकतो, हे देखील आपण लक्षात घ्या। आपलं 1 शेअर मॅटर करतं। तसं ते आर्थिक समस्या दूर करण्यासाठीचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे की घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी साजूक तूप आणि गुळाचा नैवेद्य भगवान गणपतींना द्यावा। यासाठी गायीच्या साजूक तुपाचा वापर करावा। नैवेद्यातील गुळ हा गायीला खाऊ घालावा। संकष्ट चतुर्थीला या उपायाची सुरुवात करावी आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करायचा आहे। या उपायामुळे काही दिवसातच सकारात्मक बदल देखील आपल्याला जाणवेल। तसेच श्रोते हो, सर्वात शेवटी परिवाराला संकटातून वाचवण्यासाठी देखील मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर तुमच्या परिवारावर जर एखादे संकट आले असेल तर संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। हत्तीला हिरवा चारा दिल्याने भगवान श्री गणपती प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांची समस्या दूर करतात श्रोते हो। आता तुम्ही म्हणता की हत्ती कुठून शोधून आणायचं आहे, तर श्रोते हो ते तुमचे काम आहे श्रोते हो। सर्व गोष्टी मी जर सांगत बसलो तर मलाच हत्ती घेऊन फिरावं लागेल, तर श्रोते हो तसं काही होणार नाही आहे। एक हसण्याची गोष्ट आहे म्हणून म्हटलं, हत्ती आपल्याला शोधावं लागेल। हत्ती आजूबाजूला जर आपल्या अभयारण्य असेल तर आपण फेरफटका मारू शकता किंवा अगदी आपण म्हणू शकतो प्राणी संग्रहालयात देखील जाऊन आपण हत्तीला भेट देऊन हिरवा चारा खाऊ घालू शकता। नक्कीच करायचं म्हटल्यावर काही अडचणी येत नाही श्रोते हो। न करणाऱ्याला भरपूर अडचणी आहेत, करणाऱ्याच्या अडचणी ॲटोमॅटिक पळून जातात। तर श्रोते हो, अंगारकी चतुर्दशीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। अंगारकी चतुर्थी ही आपल्या सर्वांची संकटे दूर करणारीच असावी अशी मी देखील गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओ थांबवत आहे श्रोते हो। धन्यवाद।